आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। शत्रुघ्न, आपले पूज्य पिता श्री महाराज दशरथ यांनी जो दिग्विजय केला त्यानंतर आज प्रथमच अवधची सेना तुझ्या नेतृत्वाखाली विजय यात्रेवर निघाली आहे। आपल्या पूर्वजांची कीर्ती आता तुझ्या हातात आहे। वाटेत महर्षी वाल्मिकींचा आशीर्वाद घेऊन जा। चवन ऋषींच्या आश्रमांपर्यंत तुझ्या सेनेला अशा प्रकारे यात्रा केली पाहिजे ज्याने लवणासुराला कुठल्याही प्रकारचा संदेह होऊ नये की कुणी युद्धासाठी त्याच्याकडे जातो आहे। चवन मुनींच्या आश्रमात पोहोचल्यानंतर पुढे जाण्यासाठी ते तुझं मार्गदर्शन स्वतः करतील। आणि लक्षात ठेव, सेना आणि सेवकाला पर्याप्त धन देऊन आणि मधुर भाषणाने नेहमी प्रसन्न ठेवलं पाहिजे। संतुष्ट आणि प्रसन्न असलेले सेवक संकट समय जिथे साथ देण्यासाठी सोबत उभे राहतात तिथे कदाचित निकट संबंधी सुद्धा उभे राहत नाहीत। त्यामुळे सेना आणि सेवकाला संतुष्ट आणि प्रसन्न ठेवलं पाहिजे। अजून एक गोष्ट, पिताश्री एकदा मला म्हणाले होते की राजाला नेहमी सदा सेनेच्या पुढे असलं पाहिजे। सेना त्याचा खूप आदर करते, ही गोष्ट लक्षात ठेव। जा विजयी भव। मी आपल्या आशीर्वादानं विजय प्राप्त करून खूप लवकर परत येईन। नाही, लवणासुराने त्या देशाचा नाश करून ठेवला आहे, त्यामुळे तुला तिथे राहून तिथली व्यवस्था ठीक करावी लागेल, ज्यामुळे तिथली प्रजा सुखी समृद्ध आणि धर्मशील होईल। जिथे इश्वाकु वंशांचं राज्य असेल तिथल्या प्रजेचं नेहमीच कल्याण व्हायला हवं, त्यामुळे तुला तिथेच राहावं लागेल। परंतु मी तुमच्याशिवाय कसा राहू शकेन? हे बघ शत्रुघ्न, आता तूही माझ्यासारखाच राजा आहेस। प्रजारंजनासाठी राजाला किती बलिदान करावं लागतं हे तू बघितलंच आहेस।
मला विश्वास आहे तुझी प्रजा तुला तिथून येऊ देणार नाही आणि तेच तुझं खरं यश असेल. आई भवानी सदा तुझं कल्याण करेल. जा. महाराज शत्रुघ्न यांचा विजय असो. आज रात्री इथेच विश्राम होईल. सेना याच वनात राहील. सगळ्यांसाठी प्रबंध केला जावा. आम्ही महर्षी वाल्मिकीच्या आश्रमात जातो. जशी आपली आज्ञा.
प्रणाम गुरुदेव. कल्याण असो. भगवान, वनदेवी ह्या वेळी प्रसव वेदनाने खूप त्रासलेली आहे. जर थोडस जल अभिमंत्रित करून मिळालं असतं तर त्यांना खूप शांती मिळाली असती. गौतमी आई, तुम्ही चिंता करू नका. जन्माची वेळ आता झालीच आहे. आता बालकांचा जन्म होईलच. मी कुंडली बनवूनच ठेवली आहे. पुष्य नक्षत्र आणि लग्नघरी सूर्य आहे. जन्मतःच तेजस्वी असतील. मी लगेच जल अभिमंत्रित करून देतो. जल वनदेवीला पाजा. संतान उत्पत्तीमध्ये काही कष्ट होणार नाहीत. प्रणाम गुरुदेव. कल्याण असो. गुरुदेव, अयोध्येचे राजकुमार शत्रुघ्न आश्रमाकडे येत आहेत. त्यांच्या सोबत सेना सुद्धा आहे. आश्रमाच्या चारी दिशांनी वनामध्ये सूर्यपताका फडकत आहेत. सुंदर, अति सुंदर. आश्रमात वनदेवीच्या पुत्रांचा जन्म होत आहे तर चारी दिशांनी राज्य पताका फडकणारच. संपन्न राज्य होत आहे. किती शुभ लक्षण आहे. प्रभु, तुमची लीला न्यारी आहे. तुमचा विजय असो. विजय असो. जय देव. बोला गुरुदेव. राजकुमार शत्रुघ्नाला आदरपूर्वक घेऊन या. जशी आज्ञा गुरुदेव. भगवान वाल्मिकींकडून आपलं स्वागत आहे. पद अर्घ्य स्वीकार करा. Thank you.
मी महाराज दशरथ यांचा पुत्र शत्रुघ्न भगवान वाल्मिकीच्या चरणाशी प्रणाम करतो आहे. कल्याण वस्तु. कुमार शत्रुघ्न आसन ग्रहण करा. अयोध्येमध्ये सगळं कुशल मंगल तर आहे ना? आपल्या कृपेने कौशल्य राज्यात सर्वत्र कुशल मंगल आहे. पूज्यवर, मी महाराज श्री रामचंद्रांच्या आज्ञेने आपला आशीर्वाद घ्यायला आलोय. महर्षी चवन खूप साऱ्या ऋषी मुनींना घेऊन महाराज रामाकडे आपल्या रक्षणार्थ सहायता मागायला गेले होते. मथुरेचा राजा लवण नावाचा एक नरभक्षी असुर आहे, जो ऋषी मुनींना खाऊन टाकतो आणि अनेक प्रकारच्या पीडा देत असतो. महाराजांनी त्यांना अभयदान देऊन मला लवणासुराचा संहार करायला पाठवलं आहे. त्यांची आज्ञा होती की या मार्गात तुमचा आश्रम आहे, त्यामुळे तुमचा आशीर्वाद प्राप्त करूनच मी पुढे जावे. आम्ही महाराज रामाच्या या निर्णयाने अतिप्रसन्न आहोत. सूर्यवंशीयांनी नेहमीच मुनी आणि महात्म्यांच्या रक्षणाचं महान कार्य केलंय. आमचा आशीर्वाद आहे की भगवान तुला आपल्या वंशाची परंपरा निभावण्याची शक्ती देऊ आणि विजय प्राप्त करून देऊ. गुरुदेव, वनदेवीने एका पुत्राला जन्म दिला आहे. गुरुदेव, वनदेवीने दोन मुलांना जन्म दिला आहे. आपण त्या दिवशी म्हणाला होतात ना की दोन पुत्र होती जुळे, तर तसंच झालं. खूप उत्तम झालं. खूप छोटे छोटे आहेत, खूप सुंदर आहेत. तू बघितलंस का? नाही, गौतमी माने सांगितलंय. अच्छा, कसा युगा योग आहे की अयोध्याचा सूर्यवंशी राजकुमार इथं आहे आणि त्याच वेळी दोन सूर्यवंशी राजकुमारांनी आमच्या आश्रमात जन्म घेतला. सूर्यवंशी कुमारांनी? होय, योगा योगाने हे बालक सूर्यवंशी आहेत. त्यांचे पिता यावेळी इथं नाही आहेत. गौतमी माने प्रार्थना केली आहे की आपल्या आशीर्वादाने बालकांचा जन्म खूप सुकर झाला आहे. आता आपण कृपा करावी आणि येऊन बालकांचा जातक संस्कार करावा. चांगली गोष्ट आहे. तुम्ही लोक जाऊन जातक संस्काराची तयारी करा. कुमार, आमच्या मनात आपल्यासाठी एक अद्भुत संकल्प येतोय. आज्ञा करा गुरुदेव. हे बालक सूर्यवंशी आहे, त्या नात्याने तुम्ही या बालकांचे काका लागता. त्यांचे पिता यावेळी इथे नाही आहेत. पित्याच्या अनुपस्थितीमध्ये काकाच्या हातून जातक संस्कार करण्याचे विधान आहे. तर मग आपण माझ्यासोबत येऊन त्या बालकांना आशीर्वाद द्याल तर योग्य असेल. आपल्या आज्ञेने असे शुभकार्य करणं माझं अहोभाग्य असेल. अहोभाग्य तर या बालकांचं आहे, ज्यांचा काका आज अयोध्येचा राजकुमार आहे आणि उद्या मधुरेचा राजा होईल. माझा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. यावे. ओम इंद्राय नमः स्वाहा. ओम इंद्राय नमः स्वाहा. ओम इंद्राय नमः स्वाहा. भाग्यवान का भाग्योदय कैसे संजोग मिलाए. लो जातक संस्कार को अपने स्वयं ही चल कर आए. सूर्यवंशियों के स्वागत में सूर्य
गौतमी माते, या दोघांमध्ये सगळ्यात आधी जन्म कुणाचा झाला? प्रभू, हाच मोठा आहे. कुशीच्या काडीच्या अग्रभागाला कुश आणि बाकी भागाला लव म्हणतात. कुमार शत्रुघ्न, आपण या बालकाला आपल्या कुशीत घ्या. या बालकाचा मार्जन आम्ही कुशानं केला आहे, त्यामुळे याचं नाव कुश असेल. कुमार शत्रुघ्न, आता या बालकाला आपल्या कुशीत घ्या. या बालकाचं मार्जन आम्ही लवाने केलं आहे, त्यामुळे ह्याचं नाव लव असेल. कुमार शत्रुघ्न, आता काका असण्याच्या नात्यानं या दोघांना आशीर्वाद द्या. सूर्यवंशात जन्म घेतला आहे, देव तुम्हाला आपल्या वंशाच्या कीर्तीला अजून उज्ज्वल करण्याची शक्ती प्रदान करू, हाच माझा आशीर्वाद आहे. माझ्याकडे या वेळी देण्यासाठी हीच भेट आहे, याचा स्वीकार करावा. प्यास बुझत न हुए